नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण 14वे नैसर्गिक स्रोत। यात आपण अभ्यासणार आहोत जलचक्र। जसे आपणास माहीत आहे की जीवावरणात जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया जैवावरणाला गतिशील आणि स्थायी बनवितात। या आंतरक्रियेद्वारा जैवावरणाच्या विविध घटकांमधील पदार्थ आणि ऊर्जेचे स्थानांतर होत असते। म्हणजेच काही जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया होते आणि ऊर्जेचे वहन होत असते। आता निसर्गामध्ये संतुलन कशा प्रकारे टिकून राहते ते आपण आज अभ्यासू। जसं जैवभूरासायनिक चक्राद्वारे निसर्गामध्ये संतुलन टिकून राहतं, तर हे जे जैवभूरासायनिक चक्र आहे ते चार प्रकारचे आहेत। एक आहे जलचक्र, दुसरं नायट्रोजन चक्र, तिसरं कार्बन चक्र आणि चौथं आहे ऑक्सिजन चक्र। जसं तुम्ही आकृतीमध्ये बघू शकतात की जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन आणि नंतर संघनन म्हणजेच कंडेन्सेशन होऊन पाऊस कशा रीतीने होतो। परंतु आपले समुद्र आणि महासागर सुकून जात नाही, तर कशा प्रकारे पाणी जलाशयात परत येते या पूर्ण प्रक्रियेत जे पाण्यामधून पाण्याचे बाष्प बनते आणि पाऊस स्वरूपात पृथ्वी सपाटीवर पडते आणि नंतर नद्याद्वारे ते समुद्रात पोहोचत असते, यालाच जलचक्र असे म्हटलं जात असतं। आता ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्या पाण्याचं काय होतं? सर्वच पाणी वाहून जातं का? तर बघू आपण आकृतीमध्ये। जसं हे सर्व पाणी पृथ्वीवर पडते ते सरळच समुद्रामध्ये जात नाही, यामधून कित्येक पाण्याचे जमिनीत शोषण होते आणि भूमीय पाण्याचा एक भाग बनतो। कित्येक भूमीय जल झऱ्याद्वारे सपाटीवर येते अथवा आपण आपल्या रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करतो। विहीर आणि भूगर्भीय विहिरीच्या मदतीने सपाटीवर पाण्याला वर आणतात। सजीवांच्या विविध क्रियांमध्ये जमिनीवरील जीवजंतू आणि वनस्पती पाण्याचा उपयोग करतात। म्हणजेच थोडक्यात काय, जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीत मुरतं, त्याला भूगर्भीय जल असे म्हणतात आणि मग ते पाणी झरे विहिरे याच्या स्वरूपात परत जमिनीवर येते आणि वनस्पती आणि प्राणी त्याचा उपयोग करत असतात। त्याचप्रमाणे आता हे जे पाणी आहे ते आणि जे खनिज तत्व आहे त्यांचं वहन कशा प्रकारे होतं ते आपण बघूया। जसे आपणास माहिती आहे की पाणी पुष्कळ पदार्थांना विरघळण्यासाठी सक्षम आहे। पाण्यामध्ये पुष्कळ पदार्थ द्रव्य होतात। द्रव्य झालेल्या खनिजांवर जेव्हा पाणी पसार होते तेव्हा त्यामधून कित्येक खनिज पाण्यामध्ये द्रव्य होऊन जातात। याप्रमाणे नदीमधील पुष्कळ तत्वे समुद्राच्या सपाटीवर जाता त्यांचा उपयोग समुद्रीय सजीव करतात। म्हणजेच जे पावसाचे पाणी जमिनीवर पडतं, जमिनीतील खनिजं त्यात विरघळतात, हे पाणी नदीमध्ये जाते, नदीमधून ते पाणी समुद्रामध्ये जाते आणि समुद्रातील जे सजीवे ते त्या खनिज द्रव्यांचा वापर करत असतात। अशा प्रकारे आज आपण अभ्यासलं जलचक्र म्हणजे काय। धन्यवाद।